आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनतेचा कौल मला मान्य, आम्ही कुठेतरी कमी पडलो. निवडणुकीत पराभवानंतर प्रदीप कोळी यांची प्रतिक्रिया. जनतेचा कौल मला मान्य आहे, आम्ही जनतेची कामं करण्यात कुठेतरी कमी पडलो, त्यामुळे वॉर्ड नंबर 3 मध्ये माझा पराभव झाला असला तरी खचून न जाता आजपासून पुन्हा जोमाने कामाला लागू, अशी प्रतिक्रिया देत प्रदीप कोळी यांनी मतदारांचे आभार मानले. उदगाव वॉर्ड नंबर 3 मधील पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या मित्रपक्षांचे प्रदीप कोळी यांना 563 मते मिळाली, तर कोळी यांचा 209 मतांनी पराभव झाला. जनतेचा कौल मला मान्य आहे, ही निवडणूक माझी पहिलीच असून पराभव झाला. मी येथून पुढेही कायम नागरिकांच्या समस्या सोडवणार आहे. मला मत दिलेल्या मतदारांचा मी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया पराभूत उमेदवार प्रदीप कोळी यांनी दिली. ही जी निवडणूक झाली, आमचा पराभव झाला, हे आम्ही आनंदाने स्वीकार करतो. जनतेचं आम्ही, आम्हाला जेवढी मतं पडलीत त्या लोकांचा आम्ही आभार मानतो. आमचा पराभव झाला, हां, आम्ही कुठेतरी थोडंफार कमी पडलं. लोकांच्या संपर्कात असू दे किंवा त्यांची कामं करण्यात थोडंफार आम्ही कमी पडलो. इथून पुढं आम्ही आजपासून, आजच्या दिवसापासून आम्ही परत ताकदीने लागू आणि पुढच्या इलेक्शनला आम्ही आजच्या दिवसापासून, आजच्या घडीपासून आम्ही ताकदीने लागू आणि येणाऱ्या काळात आम्ही लोकांच्या सेवेत राहून आम्ही परत निवडणुकीसाठी सज्ज आहेत आणि पुढच्या इलेक्शनला आम्ही तयारी करत नाही.